सामना चालू करायचा आहे पंच सांग एक पहिला षटक आता आलतो आपल्या संघासाठी ओम साईं साई वासुंदरी संघाकडून गुड्डू खालिद गुड्डू उर्फ विकास जाधव आणि सांगिक सलामी वीर आपल्याला पाहायला मिळतात गणेश अँड जॉर्डन टीम उतने संघाकडून लेट्स गो सुरेखाचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता नक्कीच फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केला जातोय तदपर एक धाव कंप्लीट होती आणि एका धावेच्या साह्याने धाव फलक आपल्याला ओपन होताना पाहायला मिळतं या एक या आकड्यावर नक्कीच सूर्यकाशे गुणलेखक आपल्या माध्यमातून जोडले गेले आहेत सुखदेवजी वारगडे पोलीस दलात समाविष्ट असलेले हे खेळाडू नक्कीच क्रिकेटचं प्रेम देखील दर्शवतात आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता सेम डिलिव्हरी मी तर म्हणेन आणि पुन्हा एकदा बॅटची कडा गळून घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फील्ड केला जाईल एक धाव कंप्लीट सूर्यकासा चेंडू नक्कीच खेळ खेळायचं मानस होतं ऑफ साईडला परंतु चेंडू काहीसा उसळी घेतो आणि बॅटची कडा घेऊन सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात एक प्रेक्षणीय झेल टिपला जातोय बिहाइंड द विकेट राम जाधव याच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय टीम उतणे या संघासाठी डीजे त्या वेळे आकाशाला तुझी करी औकात नक्कीच त्या पद्धतीने विश्वास ठेवावा लागेल प्रत्येक खेळाडूला आपल्या स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं मी वारंवार चर्चा करेन ते सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःमध्ये राबवाल तेव्हा तेव्हा तुम्ही नक्कीच विजय संपादन कराल आता मात्र एक धाव जोडली जाते या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आहे ती धाव फलकावर तीन धावा लॉस ऑफ वन विकेट टीम उतने संघाची विकेट नाही आता मात्र शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न काहीसा चेंडू आतमध्ये येतोय इन स्विंग होतोय नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते पंचांच्या माध्यमातून आणि धाव संख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली या डॉट चेंडूच्या साह्याने तीन आणि तीन धावा थर्ड अंपायर नाहीये याची दक्षता घ्यायची आहे पंचांचा डिसिजन अंतिम राहणार आहे आणि सामना देखील स्पीड अप करायचा आहे पुलरलेनचा चेंडू होता नक्कीच फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याची संधी होती विकास जाधव याला परंतु जेल सुटला जातोय आणि एक धाव कंप्लीट होतीये या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आहे ती स्कोर बोर्ड वर चार रन्स लॉस ऑफ वन विकेट टीम उतने संघाची एका षटकाच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त चार धावा जोडल्या गेल्या आहेत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो ऋतिक त्याने एक षटकार ठोकून मॅच टर्न केली होती आपल्या टीमच्या बाजूने तोच ऋतिक ठरलाय तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी त्याला विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि आपला अवॉर्ड स्वीकारायचा आहे तर मी पिंकू केने यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे ऋतिक याला वेल प्लेड भावा
आता मात्र सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी गोलंदाज पंकज आणि आपल्या जोडीला ट्वेल मॅन जोडले गेले टीम वासुंधरी संघाचे ध्रुव जाधव। आता मात्र नक्कीच कुठण्यात एक तमाशात एक शॉट खेळण्याचा मानस होता, फिल्डर तेथे आहे, डीप स्क्वेअर लेगला फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा मानस दाखवला होता, पेटाळून लावलाय कॉल फलंदाजाने आणि या एका धावेवर समाधान मानावा लागतो दोन्ही फलंदाजांना। या एका धावेच्या साह्याने धावसंख्या येते धाव फलकावर 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट टीम उतन्या संघाची। आता मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू काहीसा एलिव्हेशन देता आलं नाही आणि फलंदाज बाद होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये, जेल बाद होतोय लागलेला सांघिक, दुसऱ्या विकेटचं पतन टीम उतन्या संघाला। जोडले गेलेत नक्कीच गोलू आमचे परम मित्र आणि नक्कीच ज्या अक्षयने कालचा दिवस गाजवला होता तोच अक्षय आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज होतोय, पुलर लेनचा चेंडू होता, नक्कीच भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि नक्कीच इट इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट, येणारा हा उत्तुंगमय गगनभेदी षटकार डीजे। ओर पिच पद्धतीचा हा चेंडू, नक्कीच त्याचा खरपूस समाचार घेण्यात आला फलंदाज जॉर्डन याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा अपीस टाइपचा चेंडू फेकण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावतोय जॉर्डन आपल्या बॅट मधून, येणारा हा ब्रँड दाखवणारा उतनेगावचा षटकार। थर्टी एट सर्कल मध्ये फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आहे ती धाव फलकावर 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स टीम उतन्या संघाची। आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या एका चेंडू मध्ये जर एक मोठा फटका येतोय तर मी तर म्हणेन एक चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल टीम उतने हा संघ आपल्याला स्पर्धेमध्ये। नक्कीच ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका मी म्हटलं होतं, ज्या अक्षयने कालचा दिवस गाजवला होता त्याच अक्षयच्या बॅट मधून येणारा हा टिपिकल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। नक्कीच षटकाराच्या साह्याने इनिंग समाप्त केली त्या अक्षयने आणि तब्बल 25 धावांचं टार्गेट प्रस्थापित केलंय टीम ओमसाई वासुंदरी साठी।
क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळती आहे दोन संघांदरम्यान. उतने विपक्ष ओमसाई वासुंदरी नक्कीच प्रथम फलंदाजी करताना टीम उतने संघाने तब्बल 24 धावा कुठून काढल्या आणि 25 धावांचं एक टार्गेट सेट केलंय टीम वासुंदरी संघासमोर. मी तर म्हणेन गुड्डू याला कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी साकारावी लागेल जर हा टार्गेट चेस करायचा असेल तर. या ग्राउंडवरती नक्कीच संध्याकाळच्या हंगामात जर विचार करायचा झालं तर धावा चेस होत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु नक्कीच काहीतरी इरादे बुलंद करून साजेच्याशी कामगिरी दर्शवावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मागच्या दिवसात देखील वासुंदरी संघाने देखील एक चांगली कामगिरी बजावत अंतिम सामन्यात प्रवेश दर्शवला होता. तोच वासुंदरी संघाचे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत, विकास अँड शैलेश. लहरों पर वार करो. सांघिक पहिल्या षटकात आलतोय जॉर्डन. फुलर लेनचा चेंडू होता, बीमर टाइप फेकी केली होती. नक्कीच नो चेंडूची सांगता होते पहिल्या चेंडूवर. एक धाव येते नक्कीच अवंतर धाव मी तर म्हणे नोच्या स्वरूपात आणि सांघिक धाव संख्येचा श्री गणेशा होतोय. कुठेतरी वॉर्म अप करतोय जॉर्डन आपल्या गोलंदाजीवर, कारण की करणं देखील गरजेचं आहे. कालच्या दिवसात पूर्ण दिवस खेळले होते, आज डायरेक्ट फ्रेश मॅच खेळायला आले. तिथे पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू, आता मात्र फ्री हिट होता त्याचा खरपूस समाचार घेतलाय, परंतु पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता होतीये आणि हा षटकार देखील हस्तगत होतोय या फटक्यावर. A1 क्वालिटीचा वासुंदरीचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. नियमावलीनुसार तब्बल दोन सलग चेंडू बीमर फेकण्यात आले आणि नक्कीच बॉलरला बॅन केलं जाईल मी तर म्हणेन. काही नियम व अटी असतात त्या फॉलो करणं गरजेचं असतं आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय टीम उतने संघाकडनं. मात्र डाउंडी ग्राउंड घेऊन काढलेला फटका नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तेथे आहे, परंतु एक आणि एक धाव घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या एका धावेच्या साह्याने. धाव संख्या आहे ती धाव फलकावर 9 रन्स लॉस ऑफ विदाउट विकेट टीम वासुंदरी संघाची. नक्कीच कुठेतरी एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन टीम वासुंदरी संघाकडनं. पाहूयात आता मात्र विकास जाधव याला नक्कीच उडवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि फील्ड केला जाईल तोपर्यंत. सुरू एक रनिंग बिटवीन द विकेट दाखवत या दोन धावा कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज या दोन धावांच्या साह्याने. धाव संख्या आहे ती स्कोरबोर्डवर 11 धावा. नक्कीच कुठेतरी एक चान्स आला होता, परंतु तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी नव्हता मी तर म्हणेन. त्याचंच प्रतिउत्तर आपल्याला या दोन धावा येताना पाहायला मिळाल्या या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर परततोय गोलंदाज हितेश. लहरों पर वार करो, तूफानों से आंख मिलाओ. आता मात्र हेलिकॉप्टर इन स्टाइल ने उडवलेला हा षटकार डीजे. सतरा धावा. पुन्हा एकदा स्लोअर म्हणता. आता मात्र एक दर्शनीय प्रेक्षणीय लॉंग ऑफच्या डोक्याच्या वर्ण सीमा पार उत्तुंगमय षटकार डीजे.
थँक यू. लहरों पर वार करो, तूफानों से आंख मिलाओ, मल्लाहो का चक्कर छोड़ दो, तैर कर दरिया पार करो. आणि तशाच प्रकारचा दरिया जो दिसत होता तो पार करताना पाहायला मिळतोय. विजय उर्फ विकास जाधव आता मात्र ऑनसाइड ला शप्पल होऊन खेळण्याचा मानस दाखवला होता, परंतु चेंडू थेट पायाचा वेध घेतोय आणि फील्ड केला जाईल आणि डॉट चेंडूची सांगता होते पंचांच्या मार्फत. येणारे सात चेंडू आणि दोन धावांचे समीकरण पाहूयात या बॉलवर मॅच विन करतो का. गुड्डू मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच इटच्या माध्यमातून घेऊन काढलेला फटका जातोय सीमा रेषा पलीकडे आणि हा विनिंग शॉट येतोय खालीद गुड्डू याच्या बॅटमधून. अशा प्रकारे ओम साई वासुंदरी संघ थेट प्रवेश करतोय सेमी फायनल राऊंड मध्ये. गुड लक टीम. गलत आहे का.